सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीनं भरवण्यात आलेल्या सिंधू कृषी पशुपक्षी प्रदर्शन मेळ्यात रविवारी सकाळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीनं कुक्कुटपालन या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, नगराध्यक्ष विनायक राणे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कुक्कुटपालनाविषयी माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने जे कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे, त्या आयोजनामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने चारही वर्ष मोठा सहभाग घेतलेला आहे. आणि विशेषतः ह्या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे तंत्रज्ञान, आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती मिळते आहे. आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती होऊन त्यांच्या शेतीमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे नवीन प्रयोग होऊन आज त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टिकोनात किंवा शेतीचं त्यांचं स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी या प्रदर्शनाचा उपयोग होतो. या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या यांत्रिकीकरणामध्ये पॉवर टिलर, ट्रॅक्टर असतील, वेगवेगळ्या प्रकारचे यांत्रिकीकरणाचा सहभाग आहे. हायब्रिड बियाणं त्या ठिकाणी आहेत. विशेषतः पशु प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जातीची दुधाळ जनावरं आलेली आहेत. आणि सर्व प्रकारचं सुविधा किंवा सर्व प्रकारचं तंत्रज्ञान, हायब्रिड बियाणं, वेगवेगळ्या प्रकारचे पशु हे एका छताखाली आणण्याचं काम आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने केलेलं आहे. आणि विशेषतः जिल्हा बँकेने ह्या कालावधीमध्ये दुधाळ जनावरांसाठी या ठिकाणी तात्काळ कर्ज योजना या ठिकाणी चालू केलेली आहे. यामध्ये व्याजाचा दर नॅशनलाइज बँकेपेक्षा जवळजवळ 3% व्याजाचा दर कमी करून 9.5% दराने दुधाळ जनावरं देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी शेळीमेंढीसाठी असेल, कुक्कुटपालनसाठी असेल किंवा पॉवर टिलरसाठी सुद्धा व्याज दर कमी करून 9.5% दराने आज पॉवर टिलरला पतपुरवठा केला जातो आहे. एकंदरीत या प्रदर्शनामध्ये जी करोडो रुपयाची जी उलाढाल होते आहे, या उलाढालीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभी राहिलेली आहे. आज केंद्र सरकारचं धोरण जे आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, हे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ज्या पद्धतीने काम करते आहे, त्याचाच जिल्हा परिषदेच्या खांद्याला खांदा लावून आज जिल्हा बँकेने शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी काम केलं आहे. यामध्ये दुग्ध व्यवसाय, शेळी मेंढी, कुक्कुटपालन असेल, भाजीपाला असेल, वेगवेगळ्या ठिकाणी फायनान्स दिलेले आहे. विशेषतः जिल्ह्यामध्ये ऊसासारखं क्षेत्र जे 2007 5,000 टन ऊसाचं उत्पन्न होतं, आज जवळजवळ 1,00,000 टन ऊसाचं उत्पन्न या ठिकाणी चालू झालेलं आहे. साधारण ऊसाच्या माध्यमातून 30 कोटी रुपये आज शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होत आहेत. आज दूध साधारण दुधामध्ये गोकुळ असेल, जिल्हा खरेदी विक्री संघ, जिल्हा संघ असेल, या माध्यमातून जवळजवळ 20 ते 25,000 लिटर दूध गोळा करण्याचं काम आज जिल्हा बँकेने केलेलं आहे. आणि म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न जर वाढायचं असेल तर आज शेतीबरोबर पूरक व्यवसाय हे वाढले पाहिजे. आणि हे पूरक व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त आहे. आणि या प्रदर्शन उपयुक्त होत असतेवेळी जिल्हा बँक आज कर्ज रूपाने कमी व्याजाने आज शेतकऱ्यांना पतपुरवठा करते आहे. आणि यातच भविष्यात याचे रिझल्ट येणाऱ्या 5 ते 10 वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी हा आर्थिक सक्षमतेकडे त्या ठिकाणी गेलेला आपल्याला दिसेल.